गोल सेटिंग इज नथिंग बट द एसेंशियल थिंग इन योर लाइफ व्हेन यू आर गोइंग टू अचीव योर समथिंग व्हेन यू आर गोइंग टू गेट समथिंग इन अपकमिंग फ्यूचर. इफ योर गोल इज नॉट सेट और वेल डिसाइडेड, योर अचीवमेंट्स विल नॉट बी एज पर योर कंसिडरेशन, एज पर योर एक्सपेक्टेशन. सो वी आर गोइंग टू सी द इंट्रोडक्शन पार्ट, दैट इज गोल एंड गोल सेटिंग. सो व्हाट डू यू मीन बाय गोल? तर गोल म्हणजे काय? गोल इज अ सीरीज, इज अ डिझायर्ड रिझल्ट दॅट अ पर्सन प्लान्स अँड कमिट्स टू अचीव. तर ध्येय म्हणजे जे आपण एक निश्चित रिझल्ट आपण गाठणार आहोत आणि त्या निश्चित असा परिणाम साधण्यासाठी, मिळवण्यासाठी जे काय आपण नियोजन करतो आणि त्याप्रमाणे आपण जी कृती करतो आणि ते यश आपल्याला मिळतं, तर ते नियोजन म्हणजे तुमचं एक ध्येय तुम्ही निश्चित करता की तुम्हाला काय बनायचं आहे, काय मिळवायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे. सो गोल सेटिंग, तर गोल तुमचं ध्येय तुम्हाला निश्चित करायचं आहे, सेट करायचं आहे. गोल सेटिंग इन्वॉल्व्स द डेव्हलपमेंट ऑफ अन ॲक्शन प्लॅन डिझाईन्ड टू मोटिवेट अँड गाईड ए प्लॅन डिझाईन्ड टू मोटिवेट अँड गाईड अ पर्सन ऑर ग्रुप टुवर्ड ए गोल. तर आपल्याला गोल निश्चित करायचं आहे, हे निश्चित करायचं आहे, म्हणजे आपण एक ॲक्शन प्लॅन डिझाईन करणार आणि त्याप्रमाणे लोकांना मोटिवेट करायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं आणि मग ते एक समूह म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून काय होतील, त्या ध्येयापर्यंत पोहोचतील. तर त्यासाठी ध्येय निश्चिती करणं गरजेचं आहे. बघा, सेटिंग गोल्स फर्स्ट इज द फर्स्ट स्टेप इन टर्निंग द विजिबल इनविजिबल इन टू विजिबल. तर तुमचं ध्येय निश्चित करणं ही तुमच्या अदृश्य गोष्टी दृश्य स्वरूपात आणण्यासाठी ही पहिली पायरी आहे. जे तुमचं ध्येय आहे, तुम्हाला अमुक अमुक बनायचं आहे, अमुक अमुक करायचं आहे, तर हे जे तुमची एक आयडिया आहे किंवा हे जे तुमचं एक ज्याला आपण म्हणूया स्वप्न आहे, ते स्वप्न तुमचं सत्यात येण्यासाठीचा जो काही मार्ग किंवा जो पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे काय आहे? तर तो पर्याय म्हणजे ध्येय निश्चित करणं आहे. Why setting goals? मग ध्येय निश्चित का करायचं, कशासाठी करायचं, हेही आपल्याला बघावं लागेल. इट गिव्स अ लॉंग टर्म विजन अँड शॉर्ट टर्म मोटिवेशन. बघा, आपल्याला एक दूरदृष्टी याद्वारे मिळते आणि अल्प काळासाठी का होईना पण त्यातून मोटिवेशन मिळत असतं. ठीक आहे, आपण म्हणजे जर आपलं गोल सेट असलं तर आपलं एक मोटिवेशन मिळत असते आणि प्लस आपल्याला काय आणि कोणत्या स्वरूपाचं काम करायचं आहे याच एक तिची प्रेरणा आपल्याला यातून मिळत असते. बघा, आणि it focuses your acquisition of knowledge and helps you to organize your time and your resources so that you can make the very most of your life. तुमचं जीवन तुम्हाला योग्य प्रकारे इफेक्टिवली जगण्यासाठी तुम्हाला ते व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी त्याचं योग्य संघटन,
ज्ञान असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे वेळ असणं गरजेचं आहे, आणि तेवढी साधनं तुमच्याकडे आहेत का, रिसोर्सेस, याचा सगळ्याचा विचार आपण करायचा असतो, म्हणजे आपल्याला आपलं गोल सेट करायचं असतं. इट अलाउज टू मेजर युअर प्रोग्रेस बिकॉज यू ऑलवेज हॅव अ फिक्स्ड एंड पॉइंट ऑर बेंचमार्क टू कम्पेअर विथ. तुमचा एक स्टँडर्ड ठरलेला असतो की आपला कुणाशी तुलना करायची, आपला कुणाशी एक स्पर्धा आपण करणार आहोत हे आपलं निश्चित असतं. आणि म्हणून आपल्याला जर स्पर्धा मान्य करायची असेल किंवा जर आपल्याला स्पर्धेत कायमस्वरूपी टिकून राहायचं असेल तर आपलं स्टँडर्ड एक फिक्स असलं पाहिजे. तर आपण काय करू शकतो, हवं ते मिळवू शकतो. बघा, पण जर आपलं प्लॅनिंग नसेल तर काय होऊ शकतं? दॅट यू कॅन सी अ गोल विदाउट अ प्लॅन इज जस्ट अ विश. बघा, फक्त आपण एक मनोकामना करायची आणि अमुक ते मिळत नाही आपल्याला, त्याचं आपण फक्त वाट पाहायची. स्वतःहून काही करायचं नाही, प्लॅनिंग करायचं नाही, नियोजन करायचं नाही, तर त्याचा उपयोगच होत नाही. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल, असं डॉक्टर विश्वास पाटील, विश्वास नांगरे पाटील यांच्या एका व्याख्यानात ते असं म्हणतात, जर तुम्ही नियोजन करण्यामध्ये चुकलात तर तुम्ही चुकण्यासाठीच किंवा अयशस्वी होण्यासाठीच काय करत असतात, नियोजन करत असतात. म्हणून आपलं जर यशस्वी व्हायचं असलं तर आपण यशस्वीरित्या प्लॅनिंग करू शकलो पाहिजे. तुमचे ध्येय हे कोणत्या प्रकारचे असू शकतात आहेत, हा आपला पुढील याच्यातला टॉपिक असणार आहे. नेक्स्ट सब टॉपिक इज टाइप्स ऑफ गोल्स. सो द फर्स्ट टाइप इज शॉर्ट टर्म गोल, अंशकालीन स्वरूपाचं ध्येय आणि सर्वकालीन स्वरूपाचं ध्येय, लॉंग टर्म. अ शॉर्ट टर्म गोल इज समथिंग यू वॉन्ट डू इन द नियर फ्युचर. द नियर फ्युचर कॅन मीन टुडे, दिस वीक, दिस मंथ ऑर इवन दिस इयर. अ शॉर्ट टर्म गोल इज समथिंग यू वॉन्ट टू अकम्प्लिश सून. सो युअर शॉर्ट टर्म गोल इज समथिंग यू वॉन्ट टू डू इन द नियर फ्युचर. तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये नजीकच्या भविष्यकाळात जे काही प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, त्याचं प्लॅनिंग करणं, म्हणजे आजच्या दिवसभरात तुम्हाला काय करायचं आहे, या आठवड्याभरात तुम्ही काय करणार आहात, या महिन्यात तुम्ही काय करणार आहात, और इवन दिस इयर. तर एका वर्षापर्यंत केलं जाणारं नियोजन हे तुमचं शॉर्ट टर्म गोल मध्ये मोडतं, त्यामध्ये ते कन्वर्ट होत असतं. लॉंग टर्म गोल जे आहे, अ लॉंग टर्म गोल इज द गोल दॅट विच टेक्स अ लॉंग टाइम टू अचीव. तर एका लॉंग टर्म मध्ये खूप मोठा कालावधी असेल, 5 वर्षांचं, 10 वर्षांचं, 50 वर्षांचं नियोजन करणं. बघा, हा गोल सेटिंगचा महत्वाचा भाग आहे, आणि यात आपण टप्पे पाडू शकतो, आणि ते टप्पे म्हणजे काय, तुमचे शॉर्ट टर्म गोल्स त्यातून आपण प्राप्त करून घेत असतो. एक लॉंग टर्म गोल मध्ये तुमचे 10-12 शॉर्ट टर्म गोल्स काय होऊ शकतात, इन्क्लूड होऊ शकतात. ठीक आहे, तर म्हणून आपल्याला शॉर्ट टर्म गोल्स आणि लॉंग टर्म गोल्स हे समजून घेणे गरजेचं आहे. एका दिवसाचं नियोजन करू शकता, एका तासाचं सुद्धा आपलं नियोजन करता येतं. पुढील 5 मिनिटाचं आपलं नियोजन करायचं की ह्या 5 मिनिटात आपण काय करणार आहे. सुरुवात शॉर्ट टर्म गोलने करा, आणि मग नंतर तुम्ही तुमची ज्यावेळेस दृष्टी अशी दृढ प्रकारची दृष्टी होईल, त्यावेळेस तुम्ही लॉंग टर्म गोल साठी आपण पर्याय निवडू शकतो किंवा तिथपर्यंत आपल्याला जाता येईल. आधी प्रकारच्या तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीचं प्लॅनिंग करायला शिका. बघा, यातून तुम्हाला खूप चांगलं शिकायला मिळेल. स्मार्ट गोल, तुमचं गोल, तुमचं ध्येय हे स्मार्ट असलं पाहिजे. सो स्मार्ट इन द सेन्स, बघा कसं असलं पाहिजे स्मार्ट, म्हणजे स्पेसिफिक असलं पाहिजे. तुमचं ध्येय हे निश्चित असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं गोल ध्येय जे आहे तर त्याची मोजमाप करू शकला पाहिजे, की तुम्हाला जे यश मिळालं ते कशा स्वरूपात मिळालं, आणि किती टक्के तुम्ही यशस्वी झालात, किती प्रमाणात तुम्ही यशस्वी झालात, हे तुम्हाला त्यात काय करता आलं पाहिजे,
कन्सिडर करता आला पाहिजे. युअर गोल शुड बी अचीवेबल. ते साध्य करता आलं पाहिजे गोल तुम्हाला. समजा तुम्ही जर असं ध्येय ठेवलं की तुम्हाला पुढील वर्षी मंगळ ग्रहावर जाऊन राहायचं, तर हे प्रत्येकाला शक्य आहे का? मंगळ ग्रहावरती राहणं, तिथे एखादा फ्लॅट घेणं, प्लॉट घेणं, राहणं शक्य आहे का? नाही. युअर गोल शुड बी अचीवेबल. रिअलिस्टिक गोल असलं पाहिजे ना. पुढचा भाग येतो बघा, आर रिअलिस्टिक. उगा काहीतरी आपण म्हणायचं तुम्हाला काय करायचं, एक मोठा बंगला बांधायचंय. कोणत्या ग्रहावर? तर शनी ग्रहावरती बंगला बांधायचा. का बरं? कारण मग आपल्याला शनी लागलाच नको, साडेसातच नको, असं करता येईल का? युअर गोल शुड बी रिअलिस्टिक वन. अँड टी स्टँड्स फॉर टाइमली. त्याला एक निश्चित टाइम लिमिट असलं पाहिजे, टाइम फ्रेम त्या ठिकाणी असली पाहिजे. सो स्पेसिफिक, मेजरेबल, अचीवेबल, रिअलिस्टिक and timely, that is smart goal. आणि या अर्थी तुम्ही काय असलं पाहिजे, तुमचं गोल स्मार्ट असलं पाहिजे. हाऊ टू सेट गोल्स, ध्येय असे निश्चित करावेत, हा पुढील त्याचे टॉपिक आहे. फर्स्ट आयडेंटिफाय गोल्स. ध्येय आधी ओळखा तुमचं काय आहे. त्याची छोटी छोटी उद्दिष्ट निश्चित करा. बघा, ध्येय आणि उद्दिष्टे यात फरक आहे. ध्येय हे मोठं असतं तर उद्दिष्ट ही छोटी छोटी असतात. बघा, जसं की एका दिवसामध्ये 24 तास असतात, एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात, बरोबर. तसं एका दिवसामध्ये 24 तास असतात ना, आणि एका तासामध्ये 60 मिनिटे असतात, बरोबर. आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. असं मायन्यूट लेवल ज्यावेळेस आपण जातो तर ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला कळतात. त्याच्यात तुम्हाला येणारे संभाव्य अडथळे, ऑब्स्टॅकल्स, याची एक यादी तयार करा. मग एक प्लॅन तयार करा. ए प्लॅन तयार करा, बरोबर. त्यानंतर त्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत, सॉरी ऑब्स्टॅकल बनवल्यानंतर मग कोण कोण आपल्या मदत करू शकतील, यामध्ये कुणा कुणाची मदत घ्यावी लागेल, त्या लोकांना अप्रोच करा. आधी तुम्ही अडथळे वगैरे बघितले, त्याची लिस्ट तयार केल्यानंतर तुम्ही आयडेंटिफाय पीपल करणार, मग एक कौशल्यांची यादी तयार करणार, मग एक प्लॅन तयार करणार, आणि याचे काय फायदे होणार आहे ते तुम्ही करणार आहात. हे केल्यानंतर अशा रीतीनं तुमचं एक गोल सेट होणार आहे. अर्नॉल्ड श्वार्झनेगर माहिती तुम्हाला की हॉलिवूडचा एक नट आहे, बॉडी बिल्डर आहे. तर इन्स्पिरेशनल स्टोरी त्याची काय आहे बघा. स्ट्रेंथ डज नॉट कम फ्रॉम विनिंग, युअर स्ट्रगल्स डिव्हलप युअर स्ट्रेंथ्स. तर तुम्ही जिंकता म्हणून तुमच्याकडे पॉवर किंवा शक्ती येत नाही, तर तुमच्याकडे शक्ती येते ती तुम्ही जी सहनशीलता केलेली आहे, तुम्ही जो काही संघर्ष केलेला आहे त्याच्यातून तुम्हाला शक्ती प्रदान होत असते. तर माणसाच्या लाईफमध्ये संघर्ष हा अनिवार्य असतो, तो असलाच पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, काय मत आहे तुमचं याबद्दल? हे तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या जीवनामध्ये संघर्षाला काय स्थान आहे, स्थान आहे की नाही? माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार हे असलेच पाहिजे. आणि जर आपल्या लाईफमध्ये संघर्ष असला तर आपलं काय होतं, त्याच्यातून आपण काय करू शकतो, यश प्राप्त करण्याचा मार्ग असतो. अडचणी असल्या, अडथळे असले तरच त्या यशाला काहीतरी अडचणी, त्याला अर्थ असतो, त्याला काहीतरी महत्व असतं. ओके, त्याला काय म्हणायचं होतं? ही वॉन्टेड टू बी द ग्रेटेस्ट बॉडी बिल्डर इन द वर्ल्ड, विच मीन्ट विनिंग द टायटल ऑफ मिस्टर ऑलिम्पिया.
त्याला मिस्टर ऑलिम्पिया बनायचं होतं, म्हणजे जगातील असा बॉडी बिल्डर शरीर सौष्ठव स्पर्धेत त्याला अव्वल यायचं होतं. ही बिकेम द यंगेस्ट एव्हर मिस्टर ऑलिम्पिया ऍट द एज ऑफ 23. ही वोन द टायटल 7 times. आणि मिस्टर ऑलिम्पिया हे टायटल त्याने 7 times जिंकलं. वयाच्या 23व्या वर्षी तो पहिल्यांदा मिस्टर ऑलिम्पिया बनला. ही वॉन्टेड फिनान्शियल सक्सेस. ही वॉज ए मिलिनायर बाय द एज ऑफ 30. दिस वॉज बिफोर हॉलिवूड. तर तो हॉलिवूडमध्ये त्याची एंट्री होण्याच्या अगोदर तो एक कोट्याधीश बनलेला होता, मिलियनायर बनलेला होता. ही वॉन्टेड टू बिकम अ सक्सेसफुल, त्याला एक यशस्वी बनायचं होतं. आणि हे ध्येय ठेवल्यामुळं तो काय त्याने सगळं प्राप्त केलं, मिळवलं. आपला आवडतं क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता की सचिन तेंडुलकरने खूप कमी वयामध्ये क्रिकेट जॉईन केलं. 16-17 years तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला आणि पुढील जवळजवळ 25-30 years तो सातत्यानं क्रिकेट खेळत होता आणि विश्वविक्रम मोडत पुढे पुढे चाललेला होता. तर हे त्याचं जे करिअर आहे ते पण आपल्यासाठी खूप आशादायी इन्स्पिरेशनल होऊ शकतं. सो गोल सेटिंग इज नॉट जस्ट अबाउट आयडेंटिफाईंग व्हॉट यू वॉन्ट टू अचीव बट ऑल्सो हाऊ यू विल अचीव इट. तुम्हाला काय प्राप्त करायचंय हे निश्चित करणं म्हणजेच फक्त गोल सेटिंग नाही, तर ते कसं प्राप्त करायचं हेही आपण निश्चित करू शकतो. हाऊ यू विल अचीव इट. सो प्रोसेस गोल्स अँड मेजर दॅट अचीवमेंट. बिगिनर्स अक्वायर व्हेरी शॉर्ट टर्म इझिली अचीव्ड गोल्स टू बुस्ट देअर सेल्फ कॉन्फिडन्स, whereas the experienced individual need more challenging yet realistic goals. काय होतं की आपल्याला ग्रुपसाठी एखादा जे आपण ध्येय सेट करतो, गोल सेट करतो, त्यापेक्षा इंडिव्हिज्युअल साठी वेगळं प्रत्येकाचं टार्गेट असलं पाहिजे. एक चॅलेंज आपल्याकडे असलं पाहिजे. चॅलेंज असलं तर आपण जे प्राप्त करतो ते आपण मिळवतो. ठीक आहे, तर एक स्लाइड आपण या ठिकाणी बघितली, पुढच्या स्लाइडकडे आपल्याला जाता येईल. बघा, यात काही नवीन शिकण्यासारखं असलं तर आपण पाहणार आहे, आपण पुढे जाणार आहोत. बघा, गोल समथिंग यू वुड लाईक टू अचीव, एकदम सोप्या भाषेत सांगितलं आहे. आणि व्हॉट इज द पर्पज ऑफ गोल्स सेटिंग. गोल्स गोल्स गिव्ह यू डिरेक्शन अँड कीप यू फोकस्ड ऑन वेअर यू वॉन्ट टू एंड अप. तुम्हाला सतत ते काय करतं, ध्येय म्हणजे प्रेरित ठेवतं आणि तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम ध्येय करत असतं. ठीक आहे, देन इन युअर नोट्स व्हॉट आर सम थिंग्स यू होप टू अचीव इन द नेक्स्ट फ्यू वीक्स ऑर मंथ. तुम्हाला पुढील काही आठवड्यात किंवा महिन्यात काय प्राप्त करायचं आहे अँड व्हॉट आर सम थिंग्स यू होप टू अचीव इन द नेक्स्ट फ्यू इयर्स. बघा, तर यातून तुम्ही काय बघाल, तर तुमचं शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल. काही आठवड्यात आणि महिन्यात तुम्ही प्राप्त करणार असाल तर ते शॉर्ट टर्म गोल होईल. आणि जर एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मोठं तुमचं जर ध्येय तुम्हाला गाठायचं असेल तर ते तुमचं लॉंग टर्म गोल असेल. बघा, त्यानंतर तुमचं फ्लेक्सिबल आणि फिक्स्ड या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. गोल्स विथ अन आउटकम दॅट इज बेस्ड ऑन अ स्पेसिफिक डेट ऑर टाइम. एका निश्चित स्वरूपाचा असेल तुमचं ध्येय. आणि दुसरं, तुमचं गोल जे असेल तर ते फ्लेक्झिबल असेल. गोल्स दॅट हॅव अन आउटकम बट नो टाइम लिमिट. त्यात तुम्हाला कोणताही टाइम लिमिट असणार नाही पण तुमचं आउटकम तुम्हाला हे मिळत राहील. बघा, तर शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, फिक्स्ड, फ्लेक्झिबल हे आपण यातून शिकू शकतो. तुमचं गोल रिअलिस्टिक आणि अनरिअलिस्टिक या दोन्हीतून आपण एक निवडू शकतो. सेटिंग अनरिअलिस्टिक गोल्स कॅन लीड टू फिलिंग्स ऑफ फेल्युअर, लोअर्ड सेल्फ इमेज अँड लोअर्ड सेल्फ एस्टीम. तर अवास्तव असं तुमचं गोल नसावं, तुमचं गोल हे वास्तव असावं. व्हॉट मेक्स गोल्स अनरिअलिस्टिक, त्याला जर विशिष्ट टाइम बाउंड नसेल, सोर्सेस अवेलेबल नसतील,
आणि टू जनरली रिटर्न, तर ते व्यवस्थितपणे जर त्याचं राईटअप करता येत नसेल तर मग ते तुमचं अनरिअलिस्टिक गोल आहे. तर तुमचं गोल कसं असलं पाहिजे ते अगोदर या ठिकाणी रिअलिस्टिक शब्द वापरला, आता इथे रिलेव्हंट शब्द वापरलाय आणि ते टाइम बाउंड केलेलं आहे. पण मॅटर तर सेम आहे, मॅटर तोच त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणून इट इज नो डाऊट डिफिकल्ट टू अंडरस्टँड दॅट थिंग. स्पेसिफिकचा अर्थ त्यांनी दिलेला आहे की गोल्स शुड हॅव एक्सपेक्टेड आउटकम्स स्टेटेड ॲज सिम्पली अँड क्लिअरली ॲज पॉसिबल. मेजरेबल इन्क्लूड हाऊ यू विल नो इफ यू हॅव मेट युअर गोल्स. बघा, तुम्ही ते कसे प्राप्त करणार आहात हे तुम्हाला मेजर करता येईल, मोजमाप करता येईल असं असलेले अचीवेबल ते प्राप्त करता येण्याजोगे असणारे. गोल्स शुड हॅव आउटकम्स दॅट आर रिअलिस्टिक गिवन युअर करंट सिच्युएशन, रिसोर्सेस अँड अवेलेबल टाइम अँड रिलेव्हंट. तुमचं जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे तेच तुमचं ध्येय आहे का आणि तेच तुम्ही मिळवताय का. गोल्स शुड हेल्प यू ऑन युअर जर्नी टुवर्ड मीटिंग लार्जर अल्टिमेट लाईफ आउटकम्स. टाइम बाउंड, वेळेचं बंधन किंवा मर्यादा त्याच्यामध्ये आहेत का. सो गोल शुड इन्क्लूड रिअलिस्टिक टाइम फ्रेम्स फॉर अचीवमेंट्स. तर ह्या काही आपण ज्या गोल्स सेटिंगच्या संदर्भात वापरता येऊ शकेल आपल्याला. तर आपण आणखी एक छोट पीपीटी बघणार आहोत. त्यात काय व्हिज्युअल्स आपल्याला बघता येतील हा विचार आपण करूया. तर तुम्हाला तुमचं गोल फ्रेम करता आला पाहिजे. तर अगोदर तुम्ही त्याच्याबद्दलची कल्पना करू शकला पाहिजे. फॅन्टसाईज, टर्न युअर फॅन्टसीज इन टू गोल्स. तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या तुम्ही काय करू शकतात, तुमच्या ध्येयामध्ये कन्वर्ट करू शकता. रियालिटी, वर्क हार्ड टू टर्न युअर फॅन्टसीज इन टू रियालिटी. ते तुमचं स्वप्न हे सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला खूप रात्रंदिवस मेहनत करावी लागेल. बघा, त्याशिवाय ते होणार नाही. तुम्ही बोर झालात का, आपण थांबायचं आहे का. हॅलो, थांबायचं आहे का आपण. तुम्ही म्हणत असाल तर आपण एम. सो ध्येय म्हणजे एम, सेट हाय येट रिअलिस्टिक गोल्स बाय बॅलन्सिंग फॅन्टसी अँड रियालिटी. तुम्हाला रियालिटी अँड फॅन्टसी याच्यामध्ये सुवर्णमध्ये साधून तुम्हाला एक हाय रिच गोल तुम्हाला काय करता आला पाहिजे, क्रिएट करता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मेथड, पद्धती निश्चित करावी लागेल. Decide which goals you want to accomplish and define how you will accomplish them. Evaluation. Review your progress and reflect on your successes and failures. तर तुमचे सक्सेसेस आणि फेल्युअर्स याचा आपण काय करू शकलो पाहिजे, याचा आढावा आपल्याला घेता आला पाहिजे. ठीक आहे, सेम स्टेप्स आपण या ठिकाणी आहेत. आयडेंटिफाय गोल्स, सेट ऑब्जेक्टिव्ह, लिस्ट ऑब्स्टॅकल्स, identify people, skills, develop plan and list benefits. बघा, तुमचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सेट करता येणं, त्यानंतर गोल कसं सेट करायचं, स्टेट इच गोल पॉझिटिव्हली. तुम्हाला ते सकारात्मकतेने मांडता आलं पाहिजे, सकारात्मक घेता आलं पाहिजे. बी प्रिसाइज, तुम्हाला अचूकपणे ते मांडता आलं पाहिजे, अचूकपणे निश्चित करता आलं पाहिजे. सेट प्रायोरिटीज, तुम्हाला काही प्राधान्यक्रम द्यावे लागतील. बघा, ते
प्राधान्यक्रम कसे आणि काय द्यायचे हे आपण याचा विचार केला गेला पाहिजे. हाऊ टू सेट गोल्स, त्याच्यामध्ये सेट रिअलिस्टिक गोल्स, डू नॉट सेट लो गोल्स. लो एम इज अ क्राईम असं म्हटलेलं आहे, म्हणजे तुमचा ध्येय जर उच्च नसलं तर तो एक गुन्हा ठरू शकतो, ते काही उपयोगाचं नाही. असं सेवन टाइप्स ऑफ गोल्स, सात प्रकार सांगितले गोलचे. फिजिकल म्हणजे अपिअरन्स, मेडिकल, एखाद्याला चांगली शरीरयष्टी कमवायची आहे, आपलं म्हणजे चांगलं आरोग्य कमवायचं आहे, उंची कमवायची आहे, धडधाकट बनायचं आहे, व्यायाम करायचा आहे. फॅमिली, लिसनिंग, फॉरगिविंग, रोल मॉडेलिंग, स्पेंडिंग क्वालिटी टाइम, सपोर्टिंग, रिस्पेक्टिंग, लविंग. फिनान्शियल, पैसा कमवायचा आहे, अर्निंग, सेविंग, इन्व्हेस्टमेंट, बजेट्स, इन्शुरन्स, चार्ज अकाउंट्स एक्सेट्रा. देन या प्रकारचे गोल्स असतील, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक अँड टँजिबल. बघा, तर हे सर्व लक्षात घ्या आणि हे गोल्स इथे बघता येतील, त्या क्वालिटीज पण त्यामध्ये आपल्याकडे असल्या पाहिजे. क्वालिटी, परफॉर्मन्स, टीम वर्क, लीडरशिप, एक्सलन्स, स्किल अँड मोटिवेशन. आयडियाज तुमच्याकडे असल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी थांबू शकतो. गोल सेटिंग बद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. यू कॅन आस्क मी इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग युअर क्वेरीज. हां, सो डू यू हॅव एनी क्वेरी रिगार्डिंग युअर गोल सेटिंग टॉपिक? काही तुम्हाला ऍड करायचं असलं, काही सांगायचं असलं तर तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काही म्हणायचं असेल, काही मांडायचं असेल तर तुम्ही मांडू शकता, तुम्ही बोलू शकता. सो आय वॉन्ट यू टू स्पीक नाव, से समथिंग दॅट इज ऑन दिस रिगार्ड. येस, नाव इट इज अप टू यू. बोल, तुम्ही काय सांगाल? येस, तुम्हाला काही शेअर करायचं आहे का गोल सेटिंग वरती? अरे, हे आवडलं नाही आवडलं, समजलं नाही समजलं, याबद्दल तुम्ही बोलाल की नाही, काही सांगाल की नाही? वॉज द टॉपिक युजफुल ऑर नॉट? हा टॉपिक तुमच्यासाठी युजफुल होता का, महत्वपूर्ण होता का, काय सांगाल? म्हणजे तुमचं काहीच बोलणं, काही म्हणणं नाही काय या संदर्भात, काहीच बोलायचं नाही का? सो यू डोंट हॅव टू से, यू हॅव नथिंग टू से. ओके, देन इट इज फाईन टू हॅव एंड द सेशन, बिकॉज यू हॅव नो डाऊट्स, यू हॅव नो क्वेरीज, अँड इट इज अ गुड थिंग. तुम्हाला काही अडचणीत नाहीत असं मी गृहीत धरतो आणि पुढे आपण जाऊया. आपल्याला लवकरच एक तुमची 31 मार्काची एक टेस्ट मी ऑर्गनाईज करणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, आणि जी 1-2 दिवसात आपण त्याचं शेड्यूल तुम्हाला सांगतो केव्हा घेणार आहे, आपण काय करणार आहे, आणि ती टेस्ट तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात द्यायची आहे. पूर्ण थर्ड सेमिस्टरवर आधारित ती तुमची टेस्ट असेल, त्यात झालेले सर्व टॉपिक्स कव्हर केले जातील.
आणि त्यावरती प्रश्न विचारले जातील आणि मग आपण सेकंड टर्म कडे वळणार आहोत आणि त्यावर मधल्या काही टेस्ट आपण घेणार आहोत. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हियर. थँक्यू ऑल.